कवठे महांकाळच्या महिला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी धडाकेबाज कारवाई करत एका रात्रीमध्ये वाळू तस्करी करणारे तब्बल 13 ट्रक पकडले आहेत. शिल्पा ठोकडे यांच्या धडक कारवाईमुळे सोलापूर सांगली जिल्ह्यातून वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिल्पा ठोकडे यांनी गुरुवारी रात्री भिवघाट तासगाव रोडवर एकाच रात्रीत वाळूची तस्करी करणारे तब्बल 13 ट्रक पकडले. विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्यानं आपल्या सहायकांच्या मदतीनं रात्रीत ही कारवाई केल्यानं परिसरात हा चर्चेचा विषय बनलाय. सर्व ट्रकमधील वाळू पंढरपूरहून सांगली, कोल्हापूर आणि मिरजेला नेण्यात येत होती. या कारवाईतून जवळपास 36 लाखांचा दंड वसूल होईल अशी माहिती तहसीलदार ठोकडे यांनी दिली आहे. यापूर्वी वाळू तहसीलदारांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांवरती हल्ले केलेत, मात्र डॅशिंग शिल्पा ठोकडे यांनी अशा गुन्ह्यांना न जुमानता धडक कारवाई केली आहे. आत्तापर्यंत तर मी सांगितलंच की 1,01,36,00,000 दंड वसूल केलेला आहे. पण ह्या कारवाईचं वैशिष्ट्य असं की गाड्यांवर कारवाई होत आहेत म्हणून वॉच ठेवणारे खूप आहेत, किंवा वाळू वाहतूक करणारे जे आहेत, अवैध वाळू वाहतूक करणारे, त्यांचं तंत्रज्ञान, त्यांचे टीप देणारी लोकं, ही यंत्रणा खूप मोठी आहे. मग यांना चकवा देत आम्ही या गाड्या पकडलेल्या आहेत. म्हणजे त्यासाठी मी सांगोलेला गेले आणि येताना बसमधून आले, ती वडापणी पुन्हा तिथं गेले आणि जिथं वाळू भरत आहेत तिथं आम्ही वाळू भरणारे म्हणून काही लोकं आमची पाठवली, तलाठी लोकं पाठवली. असं करत चकवा देत आम्ही या गाड्या पकडल्या. त्यांना असं वाटलं की आता वाळूच्या कारवाया होणार नाहीत आणि ही लोकं आपलीच आहेत असं समजून त्यांनी गाड्या काढल्या आणि ह्या गाड्या सापडल्या. वेगवेगळ्या कारवाया करत असताना वेगवेगळी वेषांतरं केलेली आहेत. म्हणजे यापूर्वी पण बुरखा घालून केलेला आहे, स्कूल बसेस वापरलेल्या आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे आणि ह्या एकदा त्यांच्या लक्षात आलं की आम्ही गाड्या पकडतोय तर त्यांनी त्या गाड्या पळवायला सुरुवात केली. त्यावेळी अक्षरशः पिक्चर स्टाईल किंवा धूम स्टाईलने आम्ही ह्या गाड्या पकडल्या आणि म्हणून ही कारवाई मोठी आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. वाळू जी आत्ता मिळालेली वाळू आहे ती जवळजवळ 100 ब्रास वाळू आहे आणि त्याची रॉयल्टीनुसार जर किंमत बघितली तर साधारण 2100 ते 2200 रुपये प्रतिब्रास अशी रॉयल्टी आहे. म्हणजे साधारण त्याची किंमत बाजार भावाप्रमाणे 21,000 व्हायला पाहिजे, पण दंडात्मक कारवाई केलेली असल्यामुळं ही रक्कम जी आहे ती 35 ते 36 लाख रुपये होते आणि अशा 13 गाड्या सध्या आपल्या ताब्यात आहेत.